वध झालेला, पण तरीही नरकासूर पुढे वळवत असतील विधानसभा निवडणुकीत, तर या राज्याचा मतदार राजा आहे. त्या वळवळणाऱ्या नरकासुरालाही त्याची जागा दाखवी, जनतेला यापुढे, महाराष्ट्रातल्या जनतेला यापुढे स्वाभिमानाचे सुखाचे दिवस यावेत यासाठी आमचे प्रयत्न राहतील महाविकास आघाडीचे. आणि वातावरण अत्यंत पोषक आहे, कोणी काही म्हणू द्यात, पुढल्या दिवाळीला या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असेल आणि जनतेच्या मनात जीवनात आनंद अधिक गुणित झालेला तुम्ही पहा. राऊत साहेब, राज ठाकरे असं म्हणत आहेत की महायुतीचं सरकार येईल, मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि मनसे सत्तेत असेल. देवेंद्र फडणवीस आमच्या मदतीने, म्हणजे मनसेच्या मदतीने ते सत्तेत बसतील, मनसेच्याकडे सत्तेत असेल. बघा, त्यांची तशी तयारी असेल निवडणुका लढून 100-150 जागा जिंकण्याची, तर त्याच्यावरती आम्ही चर्चा बघू. म्हणजे भविष्यामध्ये राजकारणात चर्चा होत असते, आम्ही विश्लेषक आहोत. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात 50 जागाही मिळत नाहीत, कारण जर मनसेच्या मदतीनं सरकार येणार असेल आणि मनसेच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनणार नसेल तर 150 जागा यांना मिळतील आणि 50 जागा फडणवीसांना मिळतील. खरं म्हणजे मुख्यमंत्रीच त्यांचा व्हायला पाहिजे हो. मग ह्या गोष्टी गमती जमती असतात. गेले 25 वर्ष आपण हे राजकारणातले विनोद अनुभवतोय, पाहतोय. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना मदत करणं किंवा अमित शहांना मदत करणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांचा अपमान करणं. ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या काही काळापासून मोदी, शाह, फडणवीस या महाराष्ट्रात करतायत ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, मराठी माणसाच्या हिताचं नाही, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं नाही, अस्मितेचं नाही. आणि तरीही मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या एका पक्षाचे प्रमुख सांगतायत की फडणवीसांना आम्ही मुख्यमंत्री करू. हा कोणता दबाव आहे मला माहीत नाही. हा दबाव ईडीचा आहे, सीबीआयचा आहे की आणखी कशाचा आहे, पण ठीक आहे. राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला आपापल्या भूमिका घेण्याची मुभा आहे, तशी त्याने घेतली असेल. यावेळी याआधी सुद्धा अनेक वर्ष निवडणुका ते लढतायत आणि निवडणुकीत काय हातात फळ मिळतं ही आपण पाहतोय. तर येऊ द्या त्यांचं सरकार,